नमस्कार, आज आपण इयत्ता 10वीची आश्वासक चित्र नावाची कविता पाहणार आहोत। कवितेच्या कवयित्री आहेत निर्जा आणि जन्म आहे त्यांचा 1960 सालचा। या कवितेमधून आपल्या जी स्त्री पुरुष समानता आणि त्या समानतेच्या दृष्टिकोनातून घडत असलेले बदल आणि त्या बदलाचं चित्र वर्णन प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून कवी निर्जा कवयित्री निर्जा यांनी केलेलं आहे। बघा, स्त्रीवादी कवयित्री आहेत, कथा लेखिका त्यांचे निरनुभय वेला श्री गणेशा निरंथकाचे पक्षी हे कविता संग्रह प्रसिद्ध आहे। जे दर्पणी बिंबले ओल हरवली माती हे कथा संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे। महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसुत इंदिरा संत तसेच भैरवनाथ नवानी पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्री रेखाटले आहे आणि हे चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे। कवितेतून व्यक्त झालेला विचार सर्वकालीन आहे। स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे। कवयित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेले स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे व रुजावे या उद्देशाने पाठ्यपुस्तकात कवितेचा समावेश करण्यात आलेला आहे। स्त्री पुरुष समानता आपण म्हणतो की स्त्री पुरुषात सर्व क्षेत्र असे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांना सन्मानाचं स्थान आहे असं कोणतंही क्षेत्र नाही म्हणतं स्त्रीना आपण त्या पदापर्यंत गेलेलं पाहू शकत नाही असं नाही, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून आपलं योग्यता सिद्ध केलेले आहे आणि त्या पदापर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत। पण भविष्यकाळातील जी बदल आहे किंवा भविष्याची जी नांदी आहे बदलाची ते आज आता मला पाहायला मिळते असं कवयित्री निर्जा यांनी सांगितलं आहे। त्या कसं की ज्या पद्धतीने घरामध्ये आपण रोजचं जर चित्र पाहिलं तर सकाळची सगळी जी कामं आहे घरातील ती आपल्याला बहुतांश करून आई करताना आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे घरातील झाडू मारण्यापासून स्वयंपाक करण्यापर्यंत भांडी घासण्यापासून फरशी पुसेपर्यंत ही सगळी कामं आहेत ती स्त्रियाच घरातली करत असतात। हे जर काम उद्या आज घरातील जर वडील करताना आपण पाहिलं तर पाहताना आपल्याला ते बरोबर वाटणार नाही, कारण आपल्या डोळ्यालाच अशी सवय लागली की हे काम म्हणजे आईचं आहे आणि हे काम म्हणजे वडिलांचं आहे। तर ही कुठंतरी हा बदल समाजामध्ये घडणं गरजेचं आहे आणि त्या बदलाच्या दिशेने आपण कुठंतरी जातोय असं कवयित्रीला सांगायचं आहे की आज वडील नोकरी निमित्त घराबाहेर पडतात, खेड्यामध्ये तसं आपल्याला बहुतांश असं चित्र पाहायला मिळतं आणि आज बऱ्यापैकी हे चित्र खेड्यामध्ये सुद्धा बदलताना आपल्याला दिसतंय की ज्या पद्धतीने आपले वडील कामावर जातात त्या पद्धतीनं आपल्या आईला सुद्धा आपण कामावर जाताना बघतोय पाहतोय। म्हणजे हा बदल आहे की स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीने घडत असणारा बदल आहे आणि ही जर ग्रामीण संस्कृती जर आपल्यातून बदलली तर पुढे भविष्यात आपलं स्त्री पुरुष समानता ही कागदावर न राहता खऱ्या अर्थाने समाजात वावरत असताना जगत असताना आपल्याला ती उपभोगता येईल किंवा आपल्याला ती पाहता येईल हा ह्या कवितेच्या माध्यमातून कवी कवयित्री यांनी आश्वासन चित्राच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे की बघा, तापलेल्या उन्हाच्या आरोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यावर, ती मांडीवर घेते बाहुलीला एका हाताने थोपटत तिला चढवते आधार हाताचं भातुकलीच्या इवल्याच्या गॅस बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात, मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे, अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या, मुलगा दाखवतो तिला आपलं कसं पुन्हा एकदा, मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे तेव्हा तो हसून म्हणतो तू भाजी बनव छान पैकी पाल्याची, ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी तू करशील, मुलगा देतो चेंडू तिच्या हातात, उंच उडालेला चेंडू आवळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या उदळीत, मुलगा पाहत राहतो आणि आश्चर्यचकित, तशी हसून म्हणते ती आता तू मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर, दोन्ही हाताने चौकट झोपवतो बाहुलीला प्रथम मग शोधतो पातेल भाजीसाठी, हळूहळू शिकेल तोही आपलं कसं दाखवतानाच घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथे खेळले जातील सारे खेळ एकत्र, भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल असे दोघांचाही, ज्याच्या ज्यावर सहज विसर बाहुली आणि चेंडू जोडील। ह्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला थोडक्यात असं लक्षात येते
की काही खेळ जे असतात ते खेळ विशिष्ट खेळ असतात ते मुलंच खेळतात, विशिष्ट खेळ असतात ते मुलं मुलींचा खेळ खेळू शकत नाही. तर हे आता कुठेतरी आपण बदलताना आपल्याला पाहायचं आहे किंवा हा हे चित्र कुठेतरी बदलतंय आणि बदलायलाच हवं. कारण आज स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये वावरत असताना, मग आता इथं सांगितलं की मी एका खिडकीच्या झरोक्यातून बघते की उद्याच्या जगातील आश्वासक चित्र की हा बदल मला दिसतो. हे कुठून बघते? माझ्या घराच्या खिडकीतून बघते की ज्या घराच्या खिडकीतून बाहेर पाहताना दिसतं की एक मुलगी आपण खेळण्याचे खेळ खेळत असतो, मग त्यामध्ये भांडी असतात, त्या भांड्यामध्ये गॅस असतो, मग छोटी छोटी पातेलं असतात, त्याच्यामध्ये चहाचं असते किंवा इतर जे भांडे असतात त्या भांड्याच्या माध्यमातून तो खेळ आपण पाहतो, तिचा खेळ म्हणतो, तो खेळत असतो. तसंच एक खेळ खेळताना ती मुलगी त्या गवळीकडे दिसते आणि तो खेळ ती मुलगी खेळत असताना त्या शेजारीच एक मुलगा आहे, तो काय खेळतोय? चेंडू खेळतोय. तो आकाशामध्ये उंच असा चेंडू वरती फेकतोय आणि तो परत तो चेंडू झेलताना तिला पाहायला मिळतोय. तर हे सगळं करत असताना त्या मुलीच्या मांडीवर जी बाहुली आहे त्या बाहुलीला ती काय करते? थाप थापटत आहे आणि ती थापटत असताना त्या गॅसवरती तर भाताचा आदर ठेवलेला आहे. तो गॅस म्हणजे बातुकलीचा खेळाला खेळातला तो गॅस आहे. त्या गॅसवरती काय ठेवलेला आहे? भाताला आदर ठेवलेला आहे. त्याचबरोबर तिच्या मांडीवरती एक छोटीशी बाहुली आहे, ती तिला काय करते? थोपटते, आपल्या झोपवण्याचा त्या प्रयत्न करते आहे. आणि तो मुलगा आहे तो उंच चेंडू उंच उडवतोय आणि आपल्या नेमक्या हातानं तो कसबीनं तो पकडतोय. हे सगळं ती मुलगी ते पाहत असते आणि तिला त्याचं कौतुक वाटतं. मग अचानक ती बाहुली जी आहे ती बाजूला ठेवते आणि त्या बोलायजवळ जाते आणि मुलगा ते कसब जो आहे ती कला जी आहे ती पुन्हा वर चेंडू फेकतो आणि पुन्हा ती चेंडू पकडतो. पण हीच कसब त्या मुलीला सुद्धा दाखवण्यात कमीपणा वाटत नाही, ती सुद्धा असा उंच चेंडू फेकते आणि अलगत तो चेंडू ती पकडते आणि ती मुलगी त्याच्याकडे तो बॉल जो आहे किंवा तो चेंडू जो आहे तो मागते आणि मागितल्यानंतर तो मुलगा तिच्याकडे बघून हसतो आणि हे तुला जमणार नाही असं त्या मुलीला तो सांगत असतो. तू भाजी मला छान पैकी पाल्याची, ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातामध्ये की त्या मुलीनं चेंडू मागितल्यानंतर तो हसतो. तर तेव्हा तो मुलगा म्हणतो की तू भाजी बरो, तू भाजी छान बनवू शकतेस, पण मुलगी हार न मानणारी आहे, ती काय म्हणते? तू चेंडू माझ्याकडे दे, मी भाजी पण बनवू शकते आणि चेंडू पण उत्तमरित्या पकडू शकते, तो चेंडू तू माझ्याकडे दे. आणि मुलगा तो चेंडू तिच्याकडे देतो आणि उंच उडाल्या जणू काय आकाशाला शिवून चेंडू खाली येतोय तसा पद्धतीने चेंडू खाली आला आणि अलगच त्या मुलीनं आपला तो हातामध्ये तो चेंडू पकडला. आणि हे सगळं तो मुलाला सुद्धा आश्चर्य वाटले की एवढा उंचावरचा झेल त्या मुलीला अतिशय सुंदररित्या पकडलेला आहे. आणि तसे हसून म्हणते सुद्धा ती, आता काय कर तू, तू आतमध्ये जा, मांडी घाल, घालून मुलगा तर त्या गॅस बरोबर गॅसच्या समोर बसतो आणि त्या दोन्ही हाताने त्या बाहुलीला थोपटवत बाहुलीला थोपटवतो आणि मग शोधतो पातेल भाजीसाठी किंवा भाजी करण्यासाठी. मग हळूहळू शिकेल तो, कोणी झालं तर काय लगेच शिकत नसतं, त्या वातावरणाच्या मध्ये गेल्यानंतर प्रत्येक जण ते शिकत असतो आणि न नुसतं बघूनच तुम्हाला येतं असं काय नाही, तर त्या गोष्टी जर आपण सरावानी जर केल्या तर त्या हळूहळू आपल्याला सुद्धा उत्तमरित्या जमायला लागतात. आज मुलगा तो भात आणि त्या पातेल्या भातासाठी घेऊन बसलेला आहे, गॅसवरती भात टाकलेला आहे, पहिल्या दिवशी त्याला जमणार नाही, उद्या जर त्याला त्यात सांगितलं थोडंफार चुकेल, पण कालांतराने एक दोन तीन दिवसानंतर त्या गोष्टी स्वयंपाकघरात सुद्धा त्याला उत्तमरित्या जमू शकतात, पण त्यांनी करायला पाहिजे. मग हळूहळू तो शिकेल आणि घर सांभाळत असताना बाकीच्या ज्या कसब आहेत त्या सुद्धा तो उत्तमरित्या निभवू शिकेल. आणि हे सगळं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून मी बघत आहे, माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथे खेळले जाते सारेच खेळ. मला या कवयत्रीमध्ये मला ह्या खिडकीच्या झरोक्यातून बाहेरचं जग दिसतंय आणि बाहेरच्या जगामध्ये बदलाची नांदी आलेली आहे आणि स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीनं ह्या मुलांनी टाकलेलं पहिलं पाऊल आहे की ते यशस्वी झालेलं आहे. याच्याच माध्यमातून उद्या भविष्यामध्ये सुद्धा असाच बदल घडताना मला दिसतोय आणि हे जे चित्र आहे ते आश्वासक आहे, म्हणजे पुढे भवितव्य भविष्य जे आहे तर भरभक्कम ह्या मुलांचं आहे असं ती कवयत्रीमध्ये मला दिसते. आणि बाहुकलीतून प्रवेश वास्तवात हातात
हा तसे दोघांचाही जगात सहज विश्वावर विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं की उद्याचे जगाचे जे चित्र आहे की ते खेळ मी मला म्हटल्याप्रमाणे की हे खेळ मुलांचे हे खेळ मुलींचे ते गुरफटून न राहता सर्व खेळ एकत्रित खेळले जातील आणि उद्याच्या भविष्यामध्ये हे जे आज भातुकलीच्या खेळामध्ये आपल्याला हा प्रकार दिसतोय भविष्यात उद्या हा आपल्या खऱ्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारचा बदल झाल्यापासून राहणार नाही असा आत्मविश्वास कवयित्री निर्द्यांना वाटतोय की सार्वकालीन जी स्थिती आहे स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीनं उचलली जाणारी जी पावलं आहे त्याचं याची जी चिंतनशीलता आहे ही या कवितेच्या माध्यमातून कवयित्रीने व्यक्त केली आहे की स्त्री पुरुष समानतेच्या माध्यमातून जी मूल्य आपल्या मध्ये रुजवली गेली पाहिजेत ती मूल्य आपण आज खऱ्या अर्थानं रुजवली आणि ती वापरताना आपण दिसलं पाहिजे. आज आपण पाहतो आपण घरामध्ये वावरत असताना मुलाला नेहमीच वागणुकीच्या दृष्टीनं चांगली वागणूक दिली जाते आणि मुलींना नेहमी दुर्लक्षित केलं जातं. हा समाजामध्ये घडताना आणि आपण पाहत असलेला बदल म्हणजे आहे तसंच आहे पण आज कुठंतरी सन्मानाची वागणूक मुलीच्या बाबतीत सुद्धा आपल्याला देताना दिसते. तिलाही तिचे अधिकार दिले जात आहेत, तिलाही तिचं क्षेत्र निवडण्याचा अधिकार दिला जातोय आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं कौशल्य सिद्ध करून ते त्या पदापर्यंत 100% पोहोचण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्या पदापर्यंत काही जरी पोहोचताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हा बदल भविष्याच्या दृष्टीनं खूप चांगला आहे आणि भविष्यात अशा जर गोष्टी झाल्या तर आपली स्त्री पुरुष समानता आल्यापासून राहणार नाही असा विश्वास कवयित्री निर्जय यांना आश्वासक चित्र या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे. तर आता उद्याच्या तासाला येताना आपल्याला ह्या कवितेच्या खालची जी आहे ती प्रश्नोत्तर स्वाध्याय आपल्याला सोडवायचा आहे. धन्यवाद.